नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. महिलेच्या पायावरून डंपर गेल्याने महिला गंभीर जखमी. धुळे संतोषी माता चौकातील घटना. धुळ्यात गोमांस रिक्षा जप्त, दोन जण ताब्यात. मालपूर येथील वॉटर कप स्पर्धेच्या श्रमदानात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सुरत येथील तक्षशिला कॉम्प्लेक्सला लागली आग, आगीत 19 जण ठार. आरोपींवर कारवाई करावी, धुळे पोलीस प्रशासनास एकलव्य संघटनेची मागणी. आणि धुळ्यात नाभिक समाज आयोजित वधूवर पालक परिचय मेळावा, उत्साहात संपन्न. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या संतोषी माता चौकात बसमधून उतरून रस्ता ओलांडताना 65 वर्षीय महिलेच्या पायावरून वाळूचा डंपर गेल्याने पाय मोडल्याची दुर्घटना घडली. संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने सभोवताली असणारे नागरिक मदतीसाठी पुढे जाऊन आले. या महिलेला तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवारी संध्याकाळी 5 सुमारास जिजाबाई तोंडे वय 65 या इंदोरहून धुळे येथे उपचारासाठी आल्या होत्या. त्या शहरातील संतोषी माता चौकात बसमधून उतरल्यानंतर रस्ता ओलांडताना त्यांना समोरून येणारा MH 18 74 85 या क्रमांकांचा डंपर त्यांच्या पायावरून गेला. यात महिलेच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी संतोषी माता चौकातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान रहदारीच्या साक्री रोडवर कायमच मोठ्या प्रमाणावर अपघात होतात. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी असले तरी ते केवळ काही तासांपुरतेच असतात, त्यामुळे वाहन चालक भरधाव वेगाने वाहन चालवतात. संतोषी माता चौक हा महत्वाचा चौक आहे. या ठिकाणी बस स्टॉप, टॅक्सी स्टँड याच भागात असून येथे विविध व्यावसायिक दुकाने असल्यामुळे येथे कायमच गर्दी असते, त्यामुळे या चौकात सिग्नल यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. त्यात ट्रॅफिक पोलिसांची गस्तही वाढवणे महत्वाचे आहे, अशी मागणी शहरातील नागरिक व्यक्त करीत आहे. रस्त्याने जात होते आजी, त्यांनी हात दिला पण डंपर वाल्याने काय बघितलं नाही, तरी त्यांना उडवलं आणि त्यांच्या पायावरनं तो डंपर गेला आणि ते गंभीर जखमी झालेले आहे. आणि इथे पोलीस प्रशासन कोणी नाहीये. आता कमीत कमी 15 मिनिटं झालेले ऍक्सिडेंट होऊन जाणे. अँब्युलन्सला फोन केला, अँब्युलन्स म्हटले की आम्ही येतो आणि ते आगेच्या अंधारावर शहर पोलीस चौकी आहे. 20 मिनिटांपासून मजुरी पडली नाही. या ठिकाणी ट्रॅफिकचे पोलीस ऑफिसर कोणीही नाहीये. एवढे ऍक्सिडेंट 20 मिनिटं झालेले. वाहतूक पोलीस कशासाठी असतात तिथे? फक्त हप्ते गोळ्या करण्यासाठी. पैसे जमा करायचे. नितीन वल्ली भरागे, सोशल वर्कर. धुळे शहरातील मिल्लतनगर भागात गुरांची हत्या करून गोमांस रिक्षात भरून नेण्याच्या तयारीत असताना पहाटे 4 सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून गोमांस रिक्षा जप्त केली असून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील मिल्लतनगर भागात गुरांची हत्या होत असल्याची माहिती LCB PI हेमंत पाटील यांना मिळाली. त्यांनी तातडीने PSI उगले व त्यांच्या पथकाला मिल्लतनगर भागात जाण्यास सांगितले. सदर पथक पहाटे 4 सुमारास मिल्लतनगर भागात गेले असता तेथे अकबर गार्डनच्या मागे एका घरासमोर एक इसम गोवन जातीच्या जनावराची कत्तल करून त्याचे मांस बारदांमध्ये भरून तो MH 24E 8768 या क्रमांकाच्या रिक्षात भरताना आढळून आला. पोलिसांनी छापा टाकत रिक्षा चालक जुल्फिकार उस्मान कुरेशी राहणार मिल्लतनगर यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर गोमांस आरिफ उस्मान कुरेशी याच्या मालकीचे असल्याचे समजले. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळावरून 7,000 किमतीचे 50 किलो गोमांस, 50,000 रुपये किमतीची रिक्षा तसेच लोखंडी सुरा जप्त केलाय. यासंबंधी 40 रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. 24/5/2019 रोजी वृत्तबातमीदारांनी मिळालेल्या माहितीनुसार 40 रोड पोलिसांच्या हातीत स्थानिक गुन्हे शाखेमार्फत अवैध कत्तल केलेल्या गुरांवरती कारवाई करण्यात आली. सदर धुळे शहरातील मिल्लतनगर भागात आरिफ कुरेशी हा आपले मालकीचे घरामध्ये
अवैधरित्या गुरांची कत्तल करून ते सदरचे गुरांचे मांस हे बाजारात विकून त्यातून फायदा मिळवण्याच्या दृष्टीने कत्तलीचं कामकाज करत असल्याच्या माहितीवरून पीएसए उकले व्यवस्था यांनी सगळ्या ठिकाणी रेड केली. यात 57,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. पुढील गुन्ह्याचा तपास चाळीसगाव पोलीस करीत आहे. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे वॉटर कप स्पर्धेअंतर्गत वेगाने कामे सुरू आहेत. सकाळी श्रमदानात विद्यार्थी उत्स्फूर्त सहभाग घेत आहेत, तर जेसीबीच्या सहाय्याने कंपार्टमेंट बँडिंग व नाला खोलीकरणाची कामे प्रगतीपथावर सुरू आहे. मालपूर येथे स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे. बांध बंदिस्त नाला खोलीकरण, श्रमदानातून दगडी नाला, पिचिंग, समतल पातळीचर, वृक्षारोपणासाठी खड्डे तयार करणे आदी कामे प्रगतीपथावर सुरू आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे पहाटे व सायंकाळी 6 वाजेनंतर श्रमदान होताना दिसून येत आहे. यात विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. स्नेहालय संस्थेच्या 2.5 जेसीबी मशीनच्या डिझेलसाठी 1,00,000 रुपये उपलब्ध आहे. श्रमदानातून व जेसीबीद्वारे मोठ्या प्रमाणावर बांध बंदिस्तीची कामे झाली आहेत, त्यामुळे गावातील पाणी गावात व शेतातील पाणी शेतात सिंचित होणार आहे. आगामी काळात पाणी टंचाईतून यामुळे दिलासा मिळेल अशी आशा ग्रामस्थांना आहे. या स्पर्धेच्या 27 मे रोजी समारोप होणार असल्याचं सांगण्यात आलं. मुलांनी गाठ चाकून घेतला की आम्हाला काम करायचे आणि 45 दिवस पर्यंत नव्हे तर पूर्ण जोवर्ण गाव पाणीदार होत नाही, पूर्ण हिरो होत नाही गाव, तोपर्यंत आम्हाला हे काम करायचंय आणि हे गाव हे पाणीदार करायचंय. प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा ही आमच्या शिक्षकांकडून, आम्हाला मार्गदर्शन करणारे गावातील लोक होते काही आणि जे प्रशिक्षण घेऊन आले होते खास करून त्यांच्याकडनं मिळाली. आणि आमच्या गावात विशाल तावडे म्हणून एक वॉटर हिरो आहे, तो आम्हाला नेहमी सकाळ संध्याकाळ दररोज कॉल करून आम्हाला सांगतो की या बो श्रमदानासाठी या, आणि त्याची खूप मेहनत आहे. आम्ही त्याच्या आदर्श घेऊनच आम्ही हे कामाला म्हणजे उत्साहित झालेलो आहे. सुरत येथे मनाला हेलावून टाकणारी घटना घडली. सर थाना परिसरातील तक्षशिला कॉम्प्लेक्सच्या 3 मजल्यावर दुपारी भीषण आग लागली. आग लागल्यानंतर काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपला जीव वाचवण्यासाठी बिल्डिंग वरून बाहेर उड्या घेतल्या. यात एका शिक्षकासह 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तक्षशिला कॉम्प्लेक्सच्या 3 मजल्यावर कोचिंग क्लास सुरू होता. याच मजल्यावर आग भडकली. यावेळी क्लासमध्ये 30 हून जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. आग सर्वत्र झपाट्याने पसरली. विद्यार्थ्यांना बाहेर निघण्यासाठी कोणताही मार्ग सापडला नाही. बहुतेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी थेट 3 मजल्यावरून खाली उड्या घेतल्या. या दरम्यान धुरामुळे काही विद्यार्थी बेशुद्ध झाले. ही धक्कादायक घटना अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी योग्य पातळीवर बचाव कार्य करण्यात आले, मात्र घटनास्थळाचे दृश्य अंगावर शारे आणणारे होते. साक्री तालुक्यातील मौजे टेंबेतील झेपा केशा पवार यांच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला असूनही संबंधित पोलिसांतर्फे आरोपींवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. संबंधित पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून आरोपींवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे धुळे पोलीस प्रशासनास निवेदन देऊन करण्यात आली आहे. प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की साक्री तालुक्यातील मौजे टेंबे प्रवारसा येथे दिनांक 9 मे 2019 रोजी गाव जत्रा आयोजित करण्यात आली होती. सदरची गाव जत्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 10 मे 2019 रोजी गाव जत्राच्या हिशोबासाठी गावातील नागरिक गावातील मारुती मंदिराजवळ जमले. यावेळी गावातील झेपा केशा पवार व त्यांचा मुलगा सुखराम झेपा पवार हे दोन्ही या ठिकाणी आले होते, परंतु गावातील समाजकंटकांनी या दोघांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात झेपा केशा पवार यांचा मृत्यू झाला. या संदर्भात कुटुंबियांनी व गावकऱ्यांनी गावातील नानजी आत्माराम पवार, मनजी आत्माराम पवार, मुलाराम नानजी पवार, वाल्या नानजी पवार यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिनांक 11 मे 2019 रोजी गुन्ह्यासंदर्भात येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देखील दिली होती, परंतु आज पावेतो आरोपींवर
कार्यवाही करण्यात आलेली नाही. येथील पोलीस निरीक्षक श्री राठोड यांनी देखील सदर घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली. म्हणून आपण या घटनेला लक्षात घेऊन संबंधित आरोपींवर कलम 302 चा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांना एकलव्य संघटना महाराष्ट्रात राज्यातर्फे निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते. ऍडव्होकेट राजेंद्र वाघ, एकलव्य संघटना उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष. आज मौजे टेंभे प्र वारसा तालुका साखरी येथे 9 तारखेला यात्रा भरवली गेली होती. ग्रामस्थांच्या वतीने यात्रा भरवली गेली होती. यात्रेचा हिशोब दुसऱ्या दिवशी घेण्यासाठी सगळे ग्रामस्थ जमलेले होते. सगळे ग्रामस्थ जमलेले असताना झेपा केशव पवार यांच्यावरती नानजी आत्माराम पवार, मंजी आत्माराम पवार, मुलाराम नानजी पवार, बाल्या नानजी पवार या चारींनी यांच्या गुप्त अंगावरती वार करून त्यांच्या छातीवर आणि मानेवर वार करून हाताने वार करून त्यांची निर्गुण हत्या केली. ही हत्या सर्व गावाच्या समोर झाली. सर्व ग्रामस्थ मंडळी त्या हिशोबाच्या वेळेस त्या ठिकाणी उपस्थित होते. अशा वेळी त्यांचे जे कुटुंबीय आहे हे कुटुंबीय न्याय मिळवण्यासाठी आणि संबंधित गुन्हेगारांना अद्दल घडवावी म्हणून पिंपळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल व्हावा यासाठी ते पिंपळनेर पोलीस स्टेशनला वारंवार जात राहिले. परंतु अनेक दिवसांपासून ते पिंपळनेर पोलीस स्टेशनला जात असताना देखील त्यांच्या घटनेची, त्यांच्या सांगण्याची कुठल्याच प्रकारे कायदेशीर कारवाई त्या पिंपळनेरच्या पोलीस निरीक्षकांनी केलेली नाही आहे. म्हणून आज वैतागून किंवा किंबहुना त्यांना न्याय मिळावा या अपेक्षेने आज ते माननीय पोलीस अधीक्षक साहेबांकडे त्यांची व्यथा घेऊन आले आणि साहेबांना सांगितलं की अशा अशा पद्धतीची घटना घडलेली आहे, तुम्ही त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करा. आज साहेबांशी प्रत्यक्ष चर्चा केली. साहेबांनी सांगितलं की सदरचा गुन्हा हा जो कोणी करणारा गुन्हेगार आहे त्याला निश्चितच कडक प्रशासन होईल, परंतु त्याच्यात चौकशीचा भाग आहे. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन चौकशीमध्ये सहभाग घ्या आणि जे काही निष्पन्न होईल त्याच्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करूच, कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. धुळे जिल्हा नाभिक समाज आयोजित राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा धुळे शहरातील काणूश्री मंगल कार्यालय देवपूर धुळे येथे संपन्न झाला. या आयोजित राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी सद्गुरू वाल्मिक दादा, माजी आमदार राजवर्धन कदमवाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शिवसेना जिल्हाध्यक्ष हिलाल वाळी, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील आदी समाजातील पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रथम वधूवर परिचय पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. या मेळाव्यास आलेल्या विवाह इच्छुकांनी आपला परिचय करून दिला. यावेळी पुणे, नंदुरबार, नाशिक, सुरत, राजस्थान आदी मोठ्या शहरातील विवाह इच्छुकांनी व पालकांनी सोहळ्यास हजेरी लावून आपला परिचय करून दिला. महाराष्ट्रातल्या इतर शहरातल्या ज्या नाभिक समाजाच्या संस्था आहेत
शेवटी पुन्हा एक हजार ठळक घडामोडींवर। महिलेच्या पायावरून डंपर गेल्याने महिला गंभीर जखमी, धुळे संतोषी माता चौकातील घटना। धुळ्यात गोमांस रिक्षा जप्त, दोन जण ताब्यात। मालपूर येथील वॉटर कप स्पर्धेच्या श्रमदानात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सुरत येथील तक्षशिला कॉम्प्लेक्सला लागली आग, आगीत 19 जण ठार। आरोपींवर कारवाई करावी, धुळे पोलीस प्रशासनास एकलव्य संघटनेची मागणी। आणि धुळ्यात नाभिक समाज आयोजित वधूवर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न। आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।